श्री चंद्रकांत दादा पाटिल, the Higher Education Minister, Government of Maharashtra, disclosed that the focus is on educating the youth in their mother tongue. गेली दोन वर्ष अनेक शिक्षण तज्ञांनी करून आता सिलेबस आला, हे जूनपासून ते सुरू होणार आहे की ज्याच्यामध्ये लहानपणापासूनच त्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्याची व्यवस्था आहे की तू एका ब्रॉड डिझाईनचा पार्ट आहेस. ठीक आहे, तू डॉक्टर आहेस, इंजिनियर आहेस, पण एका ब्रॉड डिझाईनचा पार्ट आहे. जे डिझाईन कोणी केलं हे कोणालाच माहिती नाही. अनेकांनी ते शोधण्यासाठी घरदार सोडलं, मग त्यांना ते तो शोध लागला की नाही माहीत नाही, पण देअर इज अ वन, म्हणजे एक ताकद अशी आहे की त्यांनी हे डिझाईन तयार केलं आहे. त्यातला एक पार्ट तो आहे, त्यातला एक पार्ट झाड आहे, त्यातला एक पार्ट नदी आहे, त्यातला एक पार्ट डोंगर आहे, त्यातला एक पार्ट टू चंद्रकांत बच्चू पाटील आहेस. अशा प्रकारचं बेसिक तत्वज्ञान ज्याला आपण सनातन धर्म म्हणू, कळायला हिंदू धर्म म्हणू, असं तत्वज्ञान त्याला लहानपणीच सोप्या शब्दात सांगण्याची व्यवस्था, की जे आणखीन सोप्या शब्दामध्ये अद्वैत तत्वज्ञान आहे. जगातल्या अनेक थिअरीजनी द्वैत मांडलं की ज्या द्वैतामध्ये तुम्ही वेगळे आणि आम्ही वेगळे, आपल्या तत्वज्ञानाने अद्वैत मांडलं की ज्या अद्वैतामध्ये सर्वाभूती एक परमेश्वर असं मांडलं. आपण एकमेकाला नमस्कार का करतो? तर अनेकांना माहितीच नाही का नमस्कार करतो. तो नमस्कारासाठी करतो की त्याच्यात परमेश्वर आहे, त्याला नाही नमस्कार करत मी. चंद्रकांत बच्चू पाटलांना, त्याच्यातल्या परमेश्वराला नमस्कार करतो. हां, अशा प्रकारचं एक सर्वाभूती परमेश्वर, अद्वैत, दोन वेगळे नाही, असं तत्वज्ञान हे सोप्या शब्दामध्ये लहानपणापासून जर त्याला मिळालं तर त्याला जीवनाचा अर्थ कळेल. जगातली तत्वज्ञान असं म्हणतात की संघर्ष करत जगायचं. आम्ही म्हणतो की, म्हणजे आमचं हिंदू तत्वज्ञान सांगतं की समन्वयाने जगायचं आहे. मग ते संघर्षाचं उदाहरण देताना म्हणतात की बघा, बी जमिनीमध्ये पेरलं, त्याने जमिनीशी संघर्ष करून त्याचं रोप झालं. आपण असं म्हणतो की बी जमिनीमध्ये पेरलं मातीने, पाण्याने, खताने, त्याला रोप बनवण्यात मदत केली, अनेकांनी त्याला वाढवण्यात मदत केली, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. बेसिकली दोन थिअरीमध्ये हा फरक आहे. तर हे सांगण्याचा प्रयत्न पहिली 6 वर्ष होणार आहे. मग एकदम डायरेक्ट माझ्याकडे येऊ. मग कॉलेजेसमध्ये काय? तर पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ ही सगळी शिक्षणं मराठीत व्हायला पाहिजे. आम्ही आता पॉलिटेक्निकची पुस्तकं मराठी करून टाकली, इंग्लिशची पुस्तकं मराठी करून टाकली. येत्या मार्चमध्ये प्रश्नपत्रिका 2 भाषांमध्ये असतात. लगेच काही इंग्लिश जाळून टाका असं नाही. प्रश्न इंग्लिशमध्ये, तोच प्रश्न मराठीत. तुम्ही सुरुवातीलाच ऑप्शन द्यायचा की तुम्ही कशात लिहिणार आहात. म्हणजे एक प्रश्नाचं उत्तर मराठीत लिहिलं, एक प्रश्नाचं उत्तर असं नाही जाणार. प्रश्न मराठीमध्ये, प्रश्न इंग्लिशमध्ये, कुठल्याही एका भाषेत लिहा आणि ते सगळे उत्तरपत्रिका तपासण्याची व्यवस्था, रिझल्ट लावण्याची व्यवस्था, असा पहिला टप्पा आता आपण जवळजवळ पूर्णत्वाला न्यायला लागलो.